शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादन करतो, त्यातून त्यांना हातभार लागतो. मात्र आधुनिक पद्धतीनं दुग्ध व्यवसाय केल्यास त्यातून चांगलं उत्पन्न घेता येतं हे सातारा जिल्ह्यातल्या एका प्रगतीशील शेतकऱ्यानं दाखवून दिलंय. विशेष म्हणजे दूध व्यवसाय करता त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलाय. गायींना चारा टाकण्यापासून ते दूध काढण्यापर्यंत सगळी कामं मशीनच्या सहाय्यानं केली जातात. हा आहे धनंजय चव्हाण यांचा अत्याधुनिक डेअरी फार्म. या डेअरी फार्ममध्ये 350 संकरित गायी असून सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील दुष्काळी बनपुरी या गावात हा डेअरी फार्म चव्हाण यांनी यशस्वी करून दाखवलाय. खरं तर तरुण पिढी दुग्ध व्यवसायापासून दूर जात असताना धनंजय यांनी मुक्त संचार गोठा उभारलाय. या गोठ्याचं वैशिष्ट्य म्हणजे गायींना चारा पाणी देण्यापासून ते दूध काढण्यापर्यंत सगळी कामं मशीनच्या सहाय्यानं केली जातात. गायीचा गोठा करणं सर्व शेतकऱ्यांसाठी एक आश्चर्याची गोष्ट असते, कारण सध्याचा तरुण वर्ग शेणामध्ये किंवा मातीमध्ये काम करायला धजावतोय, म्हणजे तयार होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हा प्रोजेक्ट उभा करताना बऱ्याच लोकांनी मला हाच प्रश्न विचारला की हा प्रोजेक्ट तुम्ही चालवणार कसा. पण आत्ता एवढी अत्याधुनिक यंत्रणा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. फॉरेन कंट्रीमध्ये जी काही कन्सेप्ट आहेत, मिल्किंग पार्लर असू द्या किंवा सॉफ्टवेअरद्वारे गोठा कसा चालवायचा, एका देशामध्ये 2000 गायी एका व्यक्तीने कसे हँडल करायच्या, ती टेक्नॉलॉजी आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये आणायचा विचार केला. अवघ्या 6 कामगारांच्या माध्यमातून 350 गायींची देखभाल केली जाते. गोठ्यातील सर्व कामे स्वयंचलित यंत्राच्या माध्यमातून केली जातात, त्यामुळे कामगारांची गरज भासत नाही. जनावरांना पाण्यातून अनेक आजार होतात ही बाब लक्षात घेऊन चव्हाण यांनी गायीसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे. हा प्रोजेक्ट कसा उभा करायचा हा 2013 आम्ही विचार करत होतो, पण त्या माध्यमातून आम्ही विचार करत आम्हाला इथपर्यंत पोचता आलं की डिलावल ह्या कंपनी थ्रू, डिलावल जी ब्रँड आहे देशामध्ये, त्या कंपनीमार्फत आम्ही मिल्किंग पार्लर, ॲटोमायझेशन सॉफ्टवेअर, गायींना लागणाऱ्या सर्व ॲटोमायझेशनची टेक्नॉलॉजी आम्ही त्यांच्या माध्यमातून उपलब्ध केली. आणि त्या माध्यमातून गायींना पाणीसुद्धा आम्ही ॲटोमायझेशन पद्धतीने देतो. चारा आणि पाण्यासोबत गायींच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. 2 डॉक्टरांच्या माध्यमातून त्या गायींवर वेळोवेळी उपचार केले जातात. या डेअरी फार्ममध्ये रोज 3200 लिटर दुधाचं उत्पादन होतं. फार्ममध्ये 350 गायी आत्ता आपल्याकडे आहेत. अजूनही आपला 500 गायी करण्याचा जो माणूस आहे तो हळूहळू आपण स्टेप बाय स्टेप जशी जशी आपल्याला चाऱ्याची उपलब्धता होईल, पाण्याची उपलब्धता होईल, कामाचं नियोजन होईल, त्यानुसार आपण ते वाढवणार आहोत. आज एक चांगल्या पद्धतीमध्ये एक नियोजनबद्ध आणि एक चांगला गोटा म्हणून सध्या आम्ही इथं काम करतो. धनंजय चव्हाण यांच्या या गोठ्याला ISO मानांकन मिळाले. त्यांनी सुमन ब्रँडच्या माध्यमातून बाजारात दुधाची विक्री सुरू केली आहे. ग्रामीण भागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्ध उत्पादन घेता येतं हे धनंजय चव्हाण यांनी दाखवून दिलंय. इतर शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. विकास भोसले, झी मीडिया, सातारा.